चटपटीत आणि झणझणीत अशी हिरवी चटणी आहे हिरवी चटणीमध्ये आपण पुदिना टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला याचे भरपूर सारे बेनिफिट्स मिळतात एकदम हेल्पफुल अशी ही चटणी आहे नमस्कार धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चटणी तुम्ही वडापावसोबत पॅटीसोबत किंवा चाटसोबत देखील खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि थोडासा पुदिना देखील ॲड करून घ्यायचा आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी तिखट घेतलेल्या आहेत हिरवी चटणी बनवत असल्यामुळे हिरवी चटणी झणझणीत झालीच पाहिजे त्याच्यामुळे मी तिखट मिरची घेतलेली आहे आणि एक गड्डी लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक ते दीड चमचा लिंबूरस पिऊन घ्यायचा आहे लिंबूरस टाकल्यामुळे हिरवी चटणीचा रंग बदलत नाही एकदम हिरवीगार अशी ही चटणी तयार होते आणि चवीला भन्नाट अशी हिरवी चटणी तयार होते आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे ही चटणी पटकन बारीक होते त्याची पेस्ट व्यवस्थित बनते आता हे सर्व साहित्य पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला आता आपण सर्व साहित्य फिरून घेतलेलं आहे एकदम मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे या चटणीला रंग देखील एकदम मस्त हिरवागार आलेला आहे आणि चवीला देखील ही चटणी अफलातून लागते एकदम झंझणीत आणि चटपटीत अशी ही हिरवीगार चटणी तयार झालेली आहे ही हिरवी चटणी तुम्ही वडापाव वडापावसोबत किंवा एखाद्या चाटसोबत देखील खाऊ शकता एकदम मस्त अशी ही झंझणीत हिरवी चटणी तयार झालेली आहे या हिरव्या चटणीमध्ये आपण पुदिना ॲड केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पुदिन्याचे भरपूर सारे बेनिफिट्स मिळतात एकदम मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे हिरव्या चटणीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका